आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता, पुण्यामध्ये निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांची भेट, दोघांमध्ये पक्षप्रवेशाबाबत चर्चा, सूत्रांची माहिती। दिल्लीतील महायुतीची बैठक रद्द, जागा वाटपाचा निर्णय पुन्हा लांबणीवर। महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोस्टल रोडच्या कंत्राटदाराकडून प्रचंड वसुली, फडणवीसांचा गंभीर आरोप, शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भ्रष्टाचार थांबल्याचाही दावा। वरळी ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन, उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार, कार्यक्रमाकडे आदित्य ठाकरेंची पाठ। सर्वोच्च न्यायालयाचा एसबीआयला दणका, निवडणूक रोख्यांची माहिती उद्यापर्यंत देण्याचे आदेश। ईडीच्या माध्यमातून विरोधकांकडे दहशत निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न, ईडी भाजपचा सहकारी पक्ष, रोहित पवारांवर झालेल्या कारवाईवरून शरद पवारांचा निशाणा। पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं सूचक विधान। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा, राज्यपाल रमेश बैस यांचं शालेय शिक्षकांना आवाहन।